Preview. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या बॉर्डरवर राजस्थानकडून हरियाणाकडून पंजाबकडून लाखो शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवर बसलेले आहेत। त्यांची मागणी आहे की अदानी अंबानीचे घर भरण्यासाठी जो काळा कायदा मोदी सरकार ने पास केलेला आहे तो रद्द केला पाहिजे। थंडीमध्ये अनेक शेतकरी मारले गेले, परंतु त्या सौरभ गांगुलीची चौकशी करायला प्रधानमंत्र्याकडे वेळ आहे, परंतु शहीद शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आणि त्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी प्रधानमंत्र्याकडे वेळ नाही। सुप्रीम कोर्टाला पुढे करून एक नवीन खेळ खेळण्याचा प्रयत्न केला जातोय। सुप्रीम कोर्टाला देखील आमची विनंती आहे की सुप्रीम कोर्टाने संविधानाचं रक्षण करण्याची शपथ घेतलेली आहे, हे काही शोभत नाही की ज्यांनी या कायद्याची बाजू मांडली, ज्या कायद्याचं हा कायदा किती चांगला आहे त्यांना सुप्रीम कोर्टाने समितीत घ्यावं आणि एक गुलाटी त्यांनी त्याचा राजीनामा देखील दिला। असं असताना सुप्रीम कोर्टाने संविधानाची घेतलेली शपथ ही लक्षात ठेवावी आणि ह्या भानगडीत पडू नये, परंतु शेतकऱ्यांनी हा सरकारचा डाव ओळखलेला आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या भानगडीत न पडता हा लढा सुरूच राहणार आहे। आज आम्ही शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन आणि नॅशनल हॉकर्स फेडरेशनच्या वतीनं या काळ्या कायद्याची या ठिकाणी होळी केलेली आहे। काल पंजाबमध्ये लोहडीचा सण असतो आणि या लोहडीच्या सणामध्ये हे त्यांनी देखील त्या ठिकाणी हा काळा कायदा जाळलेला आहे। फेरीवाला, हातगाडीवाला, पथविक्रेता शेतकऱ्यांच्या सोबत आहे हे सांगण्यासाठी आज मोदी सरकारला आम्ही चेतावणी देत आहोत की मोदी सरकारनं नम्र व्हावं। याच लोकांच्या मतावर तुम्ही निवडून गेलात, आता लोकांच्या मतावर निवडून जाऊन लोकांच्या मुंडक्यावर पाय देण्याचं काम आपण करू नका। हा कायदा आला तर महागाई वाढणार आहे, हा कायदा आला तर शेतकरी भूमिहीन होणार आहे, हा कायदा आला तर शेतीमालाला हमी भाव मिळणार नाहीये, हे आम्ही ओळखलेलं आहे। त्यामुळं अदानी अंबानीचं घर भरण्याचं काम कमी करावं अशी आमची मागणी आहे। मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ, शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन, नॅशनल हॉकर्स फेडरेशनचा अध्यक्ष।